आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्यनेच अरुणला जेलमधून बाहेर काढलं जामिनावर, आणि त्याच अरुणच्या मदतीने त्याने सुंदरीला जेलमध्ये अडकवलं, आणि अरुणच्या बाईकचा धक्का लागून मालू बाईकवरून पडली आणि आमचं बाळ गेलं. बाळ गेलं. अरे देवा, काय दिसत कोणच र कुठं पेडल हा बाप पूळ बुडव्या कुठं पेडल. एवढं घडलं तुझ्या आयुष्यात तरी मला नाही सांगितलं. एवढं फरक झालं कुबी नाही ना. पोराची काही चूक नाही. आपल्याला धक्का बसून आहे ना म्हणून यांनी लपवलं आपल्यापासून. समज नाना आदित्यच सत्य कळलं ना तेव्हा माझी वाचा गेली. खोटे रिपोर्ट बनवून आणले का तर तिच्या पासून सुटका मिळायला पाहिजे म्हणून. नाना मामींना पण याच गोष्टीचा धक्का बसला. एवढा मोठा पापाचा डोंगर उभा केलाय त्यानं. तुम्ही कुणी बी बाळ मला कळू नाही तिथं. माझ्या दोन्ही लेकींच्या आयुष्याची खेळ नाही तो मोकात फिरतोय. तुम्ही नाही सांगितलं तुम्हाला सांगा असं नाही वाटलं. मग काय करणार दादा. अनु मॅडमच्या बाळासाठी सरीनं आम्हाला गपरायला सांगितलं. आम्हाला पण ते पटलं. हो या समजामध्ये त्या बिचाऱ्या बाळाचा काय दोष आहे. माझ्या लेकींचा काय दोष आहे. त्याचं बाळ त्यांना वाचवावं. माझ्या लेकींच्या आयुष्याशी खेळणाऱ्याला मी जिवंत सोडत नसतो. मामा अजून तरी झोपली परमेश्वरा. उठल्यानंतर काय स्फोट होणार आहे तुलाच माहिती. नाही नाही मला असे हातपाय गाळून नाही चालणार. मला खंबीर राहूनच तिला सावरायला पाहिजे. तसंही कधी ना कधी हे सत्य तिला कळणारच होत. जरा लवकर वेळेआधी कळलंय नाहीलाच आहे माझा. आता येईल त्या संकटाला सामोरं जायला पाहिजे. अनुला वाचवायला पाहिजे. शक्ती दे देवा मला. आदी आदी कुठेस. आदी 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 कुठेस. आदी आदित्यचं नाव एवढ्या प्रेमाने कशी काय घेते ती. त्याच सत्य कळू नाही. एखादी व्यक्ती तिच्या मनातून उतरली की ती झोपेत सुद्धा त्याचा विचार करत नाही. आणि आता म्हणजे
आदित्यचं सत्य तिला समजलंच नाही. मामा काय करताय तुम्ही? ये बापी माणसं ये माझ्या संगत खोट बोललास, माझ्या लेकीच्या आयुष्याचं मापेरं केलंस. अरे आम्ही प्रेम केलं रे पण उलटा ढसलास तू, बापाच्या काळजावर गाव केलायस तू आणि त्याची शिक्षा फकास ती एकाच. मामा तुमचा राग चुकीचा नाही पण जर तुम्ही आता आदित्यला मारलं ना तर आपल्या सामन्याचं नुकसान होणार आहे, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार. ह्या सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील मामा. आता आणखी काय भोगायचं राहिलंय का? त्या नालायकामुळे मी माझं सौभाग्य गमावलंय. आवाज याच्या नावाची आंघोळ केली आम्ही. तुम्ही एक काम करा, तुम्ही मारून टाका मला. बरोबर आहे, तुम्ही मला मारा आणि संपवून टाका. काय ह्या सगळ्यांच्या लाईफ मधला प्रॉब्लेम मीच आहे. मी एकदा गेलो ना ह्यांच्या लाईफचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. खरंच सांगतो दाजी, मला मारून टाका. इकडे कोणालाच ना स्वतःच्या चुका बघायच्या नाहीयेत, प्रत्येकाला मला दोष द्यायचा. तुम्ही मारून टाका ना मला. इकडे प्रत्येक जण जो आहे ना, प्रत्येकाचं म्हणणं आहे की जेव्हा मी सुंदरी सोबत लग्न केलं त्यावेळेला का नाही म्हंटल की मला नाही करायचं आहे लग्न. प्रत्येकाने मला विचारलं पण त्यावेळेला कोणी आलं का विचारायला की बाबा तू सुंदरी सोबत लग्न करतोय काय वाटतंय तुला? उमाताई तू आलीस मला विचारायला तुझ्या भावाला काय वाटतंय जेव्हा त्याचं लग्न होते? तू आलीस ना विचारायला? अगं तू तर आंघोळ केलीस ना माझ्या नावाने, तू आलीस मला विचारायला? नाही ना आलीस. आणि जेवढं मला आठवतंय दाजी, तुम्ही सुद्धा विचारायला नाही आला. तुम्ही ऑर्डर दिली की आदित्य राव सुंदरी सोबत लग्न करणार. आदित्य रावांसोबत सुंदरीचं लग्न झालं तर सुंदरी सुखी होईल, तिच्या आयुष्यात भरभराट होईल, सगळं व्यवस्थित होईल. आदित्य रावांना काय वाटतं हे कोणीच विचारलं नाही. मी तुमच्या उपकारांकरी दबलेला मी काय करणार हो? तुमचे एवढे उपकार आहेत आमच्या फॅमिलीवर आणि मी मनापासून बोलतोय की त्या उपकारा खातर मी म्हंटल हो करेन मी लग्न. आणि मी खरं सांगतो दाजी, मी नाही म्हंटल असतं ना तरी सगळ्यांनी मला शिव्या दिल्या असत्या. की त्या माणसाचे एवढे उपकार आहेत आपल्या फॅमिलीवर, ज्या माणसाने तुझ्या बहिणीसोबत ऐन वेळेला लग्न केलं त्याच माणसाला दुखावलंच. काय करणार दाजी? पण दाजी कधी तुम्ही विचार करा ना की आदित्य एका वेगळ्या विश्वातून येतो, सुंदरी एका वेगळ्या विश्वातून येते. दोन भिन्न विश्वात येणारी माणसं एकत्र सुखाने कसे जगू शकणार आहेत? पण मी या गोष्टीचा कधीच गैरफायदा घेतला नाही दाजी. मी सुंदरीला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मी तिला बायको म्हणून स्वीकारू शकत नाही. मी तिला आजपर्यंत हात लावला नाहीये. मी हा तिकडे म्हटलं असेल की हिला आई करणार पण मी कधीच तिला हात नाही लावला दाजी. पण काय सगळ्यांना वाटतं मीच दोषी आहे, मीच चुकीचं आहे? काही झालं की आदित्य चुकीचा आहे. सगळ्यांची चूक असताना दोष मलाच द्यायचा आहे. दाजी तुम्ही एक काम करा, मला मारून टाका ना. मला कशाला ठेवतात? मला संपवून टाका. मारा तुम्ही दाजी. आम्ही समजे दोषी, तुम्ही तेवढे निर्दोष. खरंय तुमचं आदित्य राव. अहो ही माझी लेख सुंदरी जेलमध्ये गेली कोणामुळं?
आमच्यामुळं. तुमचा बाबा देवाघरी गेला उन्हामुळं, आमच्यामुळं या मंगलताईची वाचा गेली. माझ्या मामीला अटॅक आला कुणामुळं? आमच्यामुळं. माझी लेक आली, तिचं बाळ गेलं कुणामुळं? नालायक माणसा, तुला जगायचा काय अधिकार नाही? मामा नाही. अगं पोरी, तुझ्या आयुष्याचे धिंडवडे काढले का यानं? त्याला काय वाचतीस? अगं बाद झालं की सांग मला बरा तुझा. मामा, त्याला शिक्षा द्यायचीच आहे, पण अशी नाही. तुम्ही जर आता त्याला मारलं तर आम्ही समजानी काय करायचं? या मामीनं कोणाच्या तोंडाकडे बघायचं? त्या मालूनं काय करायचं? आम्ही समजानी काय करायचं सांगा ना तुम्ही. आणि मी आधीच माझा बाप गमावलाय, मला आता हा बाप नाही गमवायचा. आणि जरी तुम्ही या नालायकाला मारलं तर त्या निष्पाप लेकराचं काय? ते बिना बापाचं वाढल त्याचं काय मामा? अहो, माझं नशीब की मला तुमच्यासारखा बाप मिळाला, पण मग ते लेकरू काय करणार तर तुम्ही याला मारलं तर? दाजी, तुम्ही मत ऐका. दाजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला मारून टाका. मी जगलो ना, मी सगळ्यांना त्रास देत राहणार. पण मी खरं सांग, तुम्ही कुणाला त्रास देण्याच्या हेतूने कधीच काही नाही केलं. म्हणजे मानूला जे काही झालं ना, मानूसोबत जे काही झालं त्याच्यामुळे मला किती त्रास झाला मी नाही सांगू शकत. त्याची सगळ्यांसोबत जे काही झालं, माझी खरंच अशी इच्छा नव्हती की त्यांच्यासोबत ते व्हावं, पण त्याची परिस्थितीच अशी होती. तुम्ही एक काम करा, मला माझं ना शापित जगणं झालं त्याची. मी जगलो ना, मी सगळ्यांना त्रास देत राहणार. तुम्ही एक काम करा, हा त्रास संपवून टाका. मी विटले दाजी, सगळ्यांना मी विटले. तुम्ही संपवून टाका मला, मला मारून टाका दाजी. आज झाल्यात नाटक, खरंच टाकीन मी. मला तुला मारायची इच्छा नाही, कारण मला माझ्या सुंदरीला विधवा नाही करायचं. एवढ्या एकाच गोष्टीसाठी मी तुम्हाला सोडतोय. जा, तुझ तोड काढ कर. आणि मोकळं सोडलंय ना, जास्त उडायचं नाही बरं का? कारण इतक्या सजासजी मी सोडत नसतोय तुम्हाला. तुम्हाला सुंदरी संगत राहावंच लागल. रावत लागेल म्हणजे? वय रावच लागल, कारण सुंदरी कायद्यानं बायको आहे तुमची. तुम्हाला तिच्या संघट संसार करावाच लागल. मी नाही ओळखत तुमच्या अनु मॅडमला. मी आता त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांना सांगणार आहे का हितनं पुढं आदित्यराव सुंदरी संगत राहत. आणि मला अनु मॅडमला आणि सुधा मॅडमला दोघीच निमित्त जा विचारायचं आहे.
तुम्हाला सुंदरी संगत संसार करावाच लागल। दाजी मामा, दाजी माँ दाई का ना, दाजी आदि के सुधा मैडम ला फोन कर, तान्ना सांग की मामा तिकड़े जा। हेलो काय झालं, नानांना थांबवलंस ना तू, येत नाही येत नाही इथे ते। नाही नाही मामा, ऐका माझं ऐका, दाजी निघाले तिकडनं, प्लीज काहीतरी करा, त्यांना थांबवा, आम्ही येतो ते तिकडे। अरे काय करा, तरी माझं नशीब या मंदिरामध्ये पूजेला सुंदरी शेजारी पाटावर तू बसला होतास हे अनुनी बघितलेलं नाहीये, तिला ते कळलेलं नाहीये। काय हे बघ, आता वाचवलंय, काही कर आणि नानांना थांबव। ठीक आहे मामा, एवढं करा, त्यांना थोडा वेळ थोपवा, आम्ही आलोच तिकडे। ठीक आहे, आम्ही येतोय, आलो। ठीक आहे सुंदरी, अनुशुद्धीवर आली आणि तिला कळलं नाही की मी तुझ्यासोबत होतो पूजेला, ताजीनं अडवायला हवं। चल सुंदरी, अनु मॅडमला कशाला मध्ये घ्यायचं? महादेवरावनं कशाला दोष देतीस का? माती आदित्यनं खाल्लीय, निस्तर उदे त्याला। आपली कोणाची पर्वा केली होती का हे उद्योग करताना त्यांनी? नाही ना, मग त्याचा तो बघून घेईल। तू कशा पाय भुई दोपट्टीस? नाही तर काय, जेव्हापासून आमच्या बरोबर त्यानं हे केलंय ना, तेव्हापासून मनातूनच उतरलाय तो। डायरेक्टली नसेल केलं त्यानं, पण ह्या सगळ्याला तोच जबाबदार आहे। पापाचा खडा भरलाय त्याच्या, लय कौतुक होत मला त्याच, तर साफ माझ्या मनातनं उतरलंय, नाही महादेव कडून त्याला मार मिळायलाच पाहिजे, त्याशिवाय तो सरळ होणार नाही। हो एवढा चपलांचा चोप दिला त्याला, तर काय फरक पडलाय त्या नालायकाला? माझं चुकलं, मी नेहमी आदित्यच्या चुकांवर पांघरून घालत राहील, सतत त्याला पाठीशी घातलं, त्याची शिक्षा मिळते मला। मालूचे हा असं झाल्यावर माझं डोकं ठिकाणावर आलं। अगाई पण त्यात मामड्याच्या बाळाचा काय दोष, त्याला काय शिक्षा वाटलंच तर त्या मामड्याला का नाही चापकानं फोडा। जर का त्या निष्पाप जीवाला काही झालं का नाही, तर तुला आई म्हणून घ्यायला लाज वाटेल, आपण स्वतःला आयुष्यभर माफ नाही करू शकणार। जे काही माझ्या बाबतीत झालं की नाही, ते दुसऱ्या कुठल्याच बाईच्या बाबतीत होता का माने? आदित्य आणि अनुवर राग आहेत, पण रागाच्या भरात त्या बाळाला नाही विसरलं पाहिजे। काय करू मी, नाना कुठल्याही क्षणी इथे येऊन धडकते। नाही अनुला या अवस्थेमध्ये सत्य कळता कामा नये। परमेश्वरा काय करू, तिच्या रूमला कडी लवकर बाहेरून, नाही तसं झोपेचं औषध दिलंय डॉक्टरांनी, जाग नाही आली तर बरंय, नाही तर अनर्थ होईल, आरडाओरडा ऐकू जाईलच तिला। मग काय करू देवा, गप्प बसायचं आपण, आपण आपण गप्प बसायचं, शब्दाला शब्द वाढेल, वाद नाही घालायचा, नाही ते शांतपणाचं।
सुधा मॅडम, मी इथं कशाला आलोय की तुम्हाला मी माहिती आहे आणि मला माहिती तुमचा सभ्य सुसंस्कृत शिकलेला चेहरा टनाटना फाटलाय आणि खरा चेहरा बाहेर आलाय. बोलवा तुमच्या लेकीला, मला तुमच्या संघटन त्या संघट एकत्र बोलायचंय. मामा मामा ऐका, मामा हे बघा, तुम्ही आता रागात आहात, आपण ह्या सगळ्यावरती शांतपणे बोलू. आता तुम्ही रागाच्या भरात काही बोलला तर उलट सुलट होईल. ऐका, आपण याच्यावरती शांतपणे बोलू. शांत बसायच, मला कळत काय करायचंय. सुधा मॅडम, तुमच्या लेकीला बोलवा का मी जाऊ. नाना आता नको प्लीज. अनुची तब्येत नाजूक आहे, डॉक्टर येऊन गेले, तिला इंजेक्शन देऊन झोपवले, तिला नाही झेपणार आहे, प्लीज आता नको. मग माझ्या लेकीने काय करायचं? रोज जिथे पण मरतीये ती, ते तुम्हाला दिसलं नाही? ते काय नाही, जर त्यांना बाहेर यायला जमत असेल ना तर मी आज जातो.